आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आई 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 उठ, चल जेवून घे, उठ आई. आई अगं असं काय करतेस तू? उपाशी राहिलीस तर तब्येतीसाठी बरं नाही ते, आणि मलाही बरं नाही वाटणार. आई अगं उठ ना, उठ जेवून घे. तुला विचारचं नको ना, ठीक आहे मी वाढून घेऊन तुझे. उठ. आई बरं ठीक आहे, तू जेवणार नसेल तर मी जेवणार नाही, मी पण उपाशी झोपतो. समीर काय गो भाई, काय शब्दांचे तीर सोडतोयस रे बाबा. ऐक बाई कठीण आहे तुझं, पूर्वी बोललं असतास ना बाबा, ऐकून तरी घेतलं असत मी. आता नाही माझा विश्वास तुझ्यावर, उपाशी झोपतो म्हणे. तू कशाला उपाशी झोपशील बाबा? आणि बाबा तू कशाला उपाशी झोपतो? तू जर उपाशी झोपलास तर तुझी काळजी करायला तुझी बायको आहे, आईपेक्षा जास्त माया करणारी सासरची माणसं आहे. नको बाबा, तू नको उपाशी झोपू, हा जेव तुझा जेव. माझ काय, या वयामध्ये अनाथ म्हणून शिक्का कपाळावर मारता येत नाही इतकंच. पण बाई माझा एक पोरगा बोलायची अक्कल आल्यापासून मला दूषणच देतोय. जगात मी एकटीच आहे बाबा, दुसरा पोरगा होता माया करणारा, पण सासरच्याने फितवला त्याला. आई आई काय आई, मला न विचारता तू सासरी गेलासच कसा? आणि गेलास ते गेलास, उभ्या उभ्या जाऊन यायचं ना. दोन दिवस थांबलास तिकडे भाकऱ्या तोडत. आपलं घर नव्हतं का? जेवायला नव्हतं आपल्या घरात? पण नाही, नशिबाचा भेगा तोंड दाबून भोगा. म्हणून बाबा, म्हणून मी कुणाशी काही न बोलता न खाता पिता आपली झोपून राहत बाबा. सोड तो विषय. बघ आतीस मी दोन दिवस कामावर गेलो नाहीये, कामाचा खूप लोड आहे माझ्यावर आणि आता भूकही लागली आहे मला. हे बघ आई, असं नाहीये की मी तुझा विचार नाही करत, मी सतत तुझा विचार करतो. कुठल्या मार्गाने अजून पैसा खेचता येईल ह्याचाच विचार असतो माझ्या डोक्यात सतत. बघ आई, इन्कम वाढला ना की तुझ्यासाठी काही घेता येईल मला. मी एक दुकान पण बघून ठेवलंय. दुकान? हो, अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे पण किंमत जरा जास्त आहे, 20 लाख. मागं आला होतास तसं ढोसून आलायस का परत? आई 20 लाख? अरे 20 लाख म्हणजे किती माहिती आहे का तुला? माझ्यासारखी दरिद्री बाईना 7 जन्म संसार करेल तेवढ्या पैशात. कुठून आणणार आहेस रे? माधव काकांकडून.
त्यांना एकदा विचारून बघतो, ते नाही म्हणणार नाही. आई खरं सांगतोय, एकदा का दुकानात जम बसला ना मग पैसाच पैसा. मग विचारलंस का त्यांना माधव दादांना? आई अगं मी कसं विचारू, मग अर्ज करतो. आई अगं मी ओवीला सांगणार आहे त्यांच्याशी बोलायला एकदा. तसं असेल तर तिच्याशी चांगलं वागायला लागेल की. हा पण तिच्याशी चांगलं वागून तिला आपल्या गोडीत घेतलं ना तर पैसे सहज मिळतील. अशी काही कामाची नाहीच आहे, निदान एवढा तरी उपयोग झाला पाहिजे ना तिचा. अहो ओवी, ओवी बाळा, अग ये इथं बस जरा माझ्या जवळ बस ग, बस ग, बस जरा वेळ नव्हते का नाही मी इतके दिवस. बस 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 बस. अगो प्रवास गो, प्रवास प्रवासाने इतकी दमले ना मी. अगो कधी डोळा लागला कळलंच नाही बाई मला. हो ना, सकाळची संध्याकाळ कधी झाली ते सुद्धा कळलं नाही. बघ जेवायची सुद्धा आठवण राहिली नाही तर झोपून गेली आपली मी. जेवणावर ना आठवलं मला, अष्टविनायकाच्या यात्रेत फिरत होते ना मी सगळीकडं, तेव्हा मला बाई एका गोष्टीची इतकी आठवण यायची. कसली विचार? कसली? अग तुझ्या हातच्या स्वयंपाकाची. तुझ्या हातचं जेवण मला रोज आठवायचं गो बाई. नाही जेवणाचं नाव काढलं भूक लागली बाई मला. तुम्ही बसा मी आणते. अग अग तू लगेच कशाला उठतीस, थुरू थुरू पळत जातेस ती. मी घेईन की माझ्या हाताने, मला म्हातारीला केवढं लागतंय. मी घेते माझ्या हाताने, तू बस. नाही नको मी आणते. अग बाई ग नको म्हटलं की तुला आता. हा काय गरबर राबत फिरत असतेस ग, तुला काय आता कामासाठी पुरस्कार द्यायचा का काय? अग नवरा थकून आलाय का नाही? हा त्याच्याशी बोल जरा, गप्पा मार. मी घेते मला लागेल तेवढं. हा बस. आई 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 ग जेवते बाई आता. ओवी तुझ्या हातचं जेवते ग मी. ओवी तू उगाच डोक्यात काहीतरी धरून बसली होती यायला राग आलाय म्हणून. बर तू जेवलीस? नाही. मला खूप भूक लागली, सोबतच जेवूया. बर ओवी तुला आठवते मी तुला सांगितलं होत माझं एक स्वप्न आहे एक दुकान असावं. हो माहिती. ते पूर्ण होते असं वाटतंय मला. हो मार्केटमध्ये एका मोक्याच्या ठिकाणी एक दुकान बघितलंय मी, जे त्या दुकानात कुठलाही धंदा केला तर एक दोन महिन्यातच जम बसेल अशी जागा आहे ती. जागा एवढ्या मोक्याच्या ठिकाणी आहे म्हणून तो माणूस जरा जास्तच किंमत सांगतोय. किती सांगतायत ते? 20 लाख. 20 लाख? आपल्याला जमवणं कठीण आहे ना.
आपण 20 लाख जमा करायचं म्हटलं तर खूप वर्ष लागतील. आपल्यासाठी ते कठीण आहे हे मला माहिती आहे, पण आपल्यासाठी माधव काकांना नाही. तू एकदा त्यांच्याशी बोलून बघतेस का? दुकानात जम बसला ना की वर्ष 2 वर्षात आपण सगळे पैसे फेडू. अच्छा, म्हणजे माझ्यावरच्या प्रेमाने नाही तर माधव काकांकडनं हव्या असलेल्या पैशांसाठी इतकं गोड बोलल्या सासूबाई. काका, ते समीरच काय? अच्छा, तू समीर विषयी बोलायला फोन केलायस का? मोवी, लेट मी टेल यू फर्स्ट, माझ्या अपेक्षेपेक्षा समीर खूप जास्त कर्तबगार माणूस निघाला. हो, त्यांनी इतक्या लवकर सगळा बिझनेस समजून घेतलाय आणि इतक्या उत्तम पद्धतीने सांभाळतोय ना तो सगळं. म्हणजे तुला सांगतो की आजवर ज्या कामाची टेंडर्स मला मिळत नव्हती ना, ती टेंडर सुद्धा समीरने मिळवून दिले. मोवी, आय मस्ट टेल यू, समीरला ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये खूप यश मिळणार. हो काका, ह्या बिझनेस सारखंच अजून एक स्वप्न आहे, म्हणजे स्वतःच असं दुकान असावं असं वाटतंय त्यांना. अरे वा, चांगलं आहे की मग. ओबी, त्याला आतापासून सेव्हिंग करायला सांग. काय ना, कुठल्याही बिझनेसचं बॅकबोन हे त्याचं कॅपिटल असतं, आणि ते जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत बिझनेस कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधी सुरू करायचा आहे, त्याचा नीट अभ्यास करावा लागतो. अर्थात समीर सारख्या माणसाने तो अभ्यास आधी सुरू केला असेलच म्हणा. हो काका, केलाय त्यांनी, म्हणजे दुकानही बघून ठेवलंय, पण पुरेस सेव्हिंग नाहीये. म्हणजे थोडस सेव्हिंग आहे, पण हे लोन घेणार होते, पण ते सगळं EMI आणि तू तुझ्या काकाशी माधव काकाशी बोलतेस, स्पष्ट बोल. काय किंमत आहे दुकानाची? 20 लाख. नाही म्हणजे आमचं थोडं सेव्हिंग आहे, पण वरचे उरलेले पैसे मी भरेन. ओके, तुला कधी हवे ते कळव मला. मोवी, आता ही गुड न्यूज समीरला तू देतेस का मी देऊ? काका, तूच दे. बर, मी ठेवू फोन. ओबी, एक मिनिट. हा, एक सांगायचं होत. ओबी, या जगात 3 प्रकारची माणसं असतात. एक ती जी आपल्यावर निर्व्याज्य प्रेम करतात, त्याच्या मनात कसलाही स्वार्थ नसतो, जसे तुझे बाबा अशोकदार. दुसरी ती माणसं असतात जी आपला फक्त द्वेष करतात, त्यामुळे त्यांचं प्रेम आपण कधी मिळवू शकत नाही. आणि तिसरी ती माणसं असतात जी सतत मॅनेज होत असतात, त्यांच्या मनात आपल्याबद्दल कणभरही प्रेम नसत. ते स्वार्थासाठी फक्त आपल्यावर प्रेम असल्याचा दिखावा करत राहतात. आणि मग आपल्यालाही त्यांच्या स्वार्थाचं बिस्किट असं सारखं पुढे करून त्यांना मॅनेज करत राहावं लागत. जसं तू आता तुझ्या सासरच्या माणसांच्या बाबतीत करतेस. ओवी, किती दिवस तू माझ्या मदतीचं बिस्किट पुढे करून त्यांना मॅनेज करत राहणार आहेस? काका, ओवी, तुला आता तुझा विचार करावा लागेल, स्टँड घ्यावा लागेल. आणि तू काही ठरवलंस तरी हा तुझा माधव काका तुझ्या कायम पाठीशी असेल हे लक्षात ठेव.
ओके टेक केयर. ये सो ही आपल्या स्टुडिओ मधली एक छोटीशी रेस्टरूम, म्हणजे खूप वर्कलोड असेल किंवा नाईटला काम करायचं असेल तर मग मी इथेच आराम करतो. छान आहे रे. हां फक्त छान आहे, पण तुला माहिती का आपण दोघं मिळून या रूमचा स्वर्ग करू शकतो, म्हणजे आपल्या मिडास टचने आपण या जागेचं सोनं करू शकतो. सोनं करू पण आता नाही, लग्नानंतर. बस ना. बाय द वे तो फोटो काढला होतास तू तुझ्या नवीन कॅमेऱ्यात, कुठे आहे? बरं आत्ताच आठवलं का तुला? गोड आहे रे. आणि तुझी स्माईल बघ ना किती गोड आहे, म्हणजे ती फक्त फोटो मध्ये नाही माझ्या काळजावर सुद्धा प्रिंट झाली. बस बस छान आहे ना फोटो. खूप छान आहे. किती गोड आहे. पण अबीर वेदा स्वतः इथे असताना फोटो बघत बसायची काय गरज आहे? म्हणजे ही खूप छान मुमेंट आहे, नाही असं नाही, पण आपण इथे अजून छान मुमेंट्स क्रिएट करू शकतो, है की नाही? ए तुला फोटो नकोय. माझ्याकडे आहे ना माझी कॉपी, एवढंच काय, माझ्याकडे माझी वेदा सुद्धा आहे. सो बस अभिन स्टॉप इट. काय वेदा, तू अशी दूर दूर का झटकतेस मला? म्हटलं ना तुला लग्नानंतर. अरे अरे लग्न फक्त एक फॉर्मॅलिटी आहे वेदा. तुला माहितीये मी तुझ्या घरी आलो होतो पूजेसाठी, तेव्हा मला तर असं वाटत होतं की अरे ही तर आपल्या लग्नानंतरची पूजा सुरू आहे. वाटणं आणि असणं यात फरक असतो मिस्टर अबीर. असेल ना असेल, पण आपलं पण तर लग्न होणारच आहे ना. आणि मी आलो होतो तेव्हा बाबा मला काय म्हणाले की अबीर तू माझ्या मुलासारखा आहेस. अर्थ कळतोय याचा? अगं बाबांना तुझ्यासाठी पसंत आहे मी. तुझी ती बहीण मुक्ता, तिचं लग्न झालं की मग आपलंच लग्न आहे ना शो. सो अबीर नको ना. अच्छा आता काल मूड नीट नाहीये मॅडमचा. ओके कोई बात नाही, माहोल बनवूया. अरे भाई कोई म्युझिक व्युझिक लगाओ यार, कोई है क्या भाई? हां लगा रे मॅम. एक मिनिट. अबीर काय नको. हा अबीर खरंच नको.
अरे नको, म्हटलं ना लग्नानंतर. वेदा अरे सांगते ना मी. अभी अभी वेदा लग्नानंतर तो होणारच. अरे अरे मी मी नाही म्हणते ना. अभी अभी नको ना. अभी वेदा तू केवढी ओव्हर रिएक्ट करतेस. चल, दिस इज अ पार्ट ऑफ लव. असं प्रेम नकोय मला. तू रागावल्यावर खरंच एवढी घोड दिसतेस ना वेदा. खूप मोठी चूक केली आहेस वेदा. आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की शिकार एवढ्या जवळ आली आणि निसटून गेली आणि ती कानाखाली मारून. मी शिकार केल्याशिवाय नाही राहणार. तुझी शपथ.
झालंय का तुला? वेदा 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 काय झालंय? नाही तर मी बाबांना नाव सांगेन.